कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची खमंग चटणी. त्यासाठी मी अर्धी वाटी कढीपत्त्याची पाने साफ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. कढीपत्त्याची चटणी म्हणजे बहुगुणकारी आणि केस गळतीवरती खमंग असा उपाय आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे. कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाण्यांना सतत हलवत फ्राय करून घ्यायचं आहे. सतत हलवल्याने शेंगदाणे सर्व बाजूंनी एकसारखे फ्राय होतात. आता भाजलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक वाटी रोस्टेड डाळव. डाळव देखील आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. डाळव देखील फ्राय झालं की काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे. ते यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तुम्ही काप करून देखील भाजून घेऊ शकता. हलकसं गोल्डन झालं की खोबरं देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी सफेद तीळ घालायचे आहेत. त्यांना देखील थोडंसं भाजून काढून घ्यायचं आहे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम स्लो करा. तीळ खूप पटकन भाजले जातात. त्यानंतर कढीपत्त्याची पाने तेलामध्ये घालून छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला ती भाजून घ्यायची आहेत. अगदी 2 मिनिटांमध्येच ती छान कुरकुरीत होतात. आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे. लसणाच्या पाकळ्या आणि जिरे देखील तेलावरती आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. जिरा आणि लसूण देखील आपला तेलामध्ये भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व पदार्थ मी 1 चमचा तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्व काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 4 चमचे लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार. कलर येण्यासाठी मी छोटा 1/2 चमचा हळद देखील वापरलेली आहे. हळद ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जाडसर दळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जरा जाडसर दळून घेतलेलं आहे. आता चटणीला एका डिशमध्ये काढून घेऊया. ही कढीपत्त्याची चटणी 1 महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ही अजिबात खराब होत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते. ही कढीपत्त्याची चटणी खाल्याने केस गळती देखील कमी होते. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.